तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुलसी विवाहाचा शुभ मुहूर्त, तुलसी विवाह कधी आहे ते। तर हिंदू धर्मात तुलसी विवाह विशेष महत्त्व आहे। याला देवशयमी एकादशी आणि हरिप्रबोधनी एकादशी असेही म्हणतात। हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुलसी विवाहाचे आयोजन केले जाते। यंदा दिवाळी विवाह 5 नोव्हेंबर 2022 रोजी आहे। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंचे महिन्यानंतर योग निद्रेतून 4 महिन्यानंतर जागृत होतात। शास्त्रानुसार देवदशनी एकादशीपासून चातुर्मास शास्त्रानुसार देवशयनी एकादशीनुसार चातुर्मास संपल्यानंतर सर्व कार्यांना सुरुवात होते। पुराणात सांगितल्या आख्यानकीनुसार या दिवशी भगवान शाळीग्रामचा विवाह माता तुळशीशी होतो। शाळीग्राम हे भगवान विष्णूंचे रूप मानले जाते। तर असे मानले जाते की या दिवशी माता तुलसी आणि भगवान शाळीग्रामची पूजा केल्याने विवाहित महिलांचं पुत्रसौख्य संबंधित सर्व समस्या दूर होतात। भगवान शाळीग्राम आणि माता तुलसी यांच्या आध्यात्मिक विवाह देखील या दिवशी होतो। शास्त्रानुसार देवशयानी एकादशी सर्व एकादशी तिथीप्रमाणे श्रेष्ठ मानली जाते। या दिवशी काही विशेष उपाय केल्याने चंद्रदोषानुसार मुक्ती मिळते असे म्हणतात। या लेखांच्या माध्यमातून जाणून घेऊया तुलसी विवाह 2022 नेमकं कधी आहे, तसेच त्याचा शुभ काळ आणि महत्त्वही जाणून घेऊया। नमस्कार, मी पूजा तुमचं पूजा हबी चॅनलमध्ये स्वागत करते। प्लीज पूजा हबी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण तुलसी विवाह तारीख शुभ मुहूर्त पूजा वेळ ते जाणून घेऊया। हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुलसी विवाहाचे आयोजन केले जाते। यावेळी तुलसी विवाह 5 नोव्हेंबर 2022 शनिवार आहे। 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:08 वाजता द्वादशी तिथी सुरू होत आहे। तर 6 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:06 ही तिथी संपेल। तुलसी विवाह दुपारी 1:09 ते 3:18 पर्यंत आहे। तर आता बघूया तुलसी विवाहाचे महत्त्व। तुलसी विवाहानंतर लग्न, गृहप्रवेश, मूज इत्यादी सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते। या दिवशी भगवान विष्णू आणि माता तुलसीची विवाह केल्याने माणसाला सुख समृद्धी मिळते आणि संसारातील सर्व सुखांचा उपभोग घेतल्यानंतर वैकुंठ लोकांची प्राप्ती होते म्हटलं जातं। या दिवशी भगवान शाळीग्रामचा विवाह माता तुलसीशी होतो। भगवान शाळीग्राम ही एक भगवान श्री विष्णूंचे रूप असून माता तुलसीला धनाची देवी म्हणजेच तुलसीचे रूप मानले जाते। संतती प्राप्तीसाठीही व्रत विशेष मानले जाते। यासाठी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून सहस्रनाम मंत्राचा 108 वेळा जप करून भगवतीचे पठण करावे। त्याचवेळी संध्याकाळी माता तुलसीला वधूच्या रूपात सजवा आणि तिची विधिवत पूजा करा। तर हे आपण असे तुलसी विवाहाचा शुभ मुहूर्त कधी करावं हे बघितलेले आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा। तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।